बार्शी तालुक्यामध्ये आणखी 6 कोरोना रुग्ण, एकूण संख्या 12, तर वैराग भागात दुसरा रुग्ण। बार्शी तालुक्यातील वैराग भागात रातंजनमध्ये ठाणे येथून आल्यानंतर जिल्हा परिषद शाळेत क्वारंटाईन मधील एक रुग्ण, तसेच जामगावमध्ये एक रुग्ण, शेंद्रीमध्ये 4 रुग्ण, असे एकूण 6 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। तर संपूर्ण तालुक्यात एकूण संख्या 12 पोहोचली आहे। प्रशासनाने वैराग जामगाव प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले असून घरोघरी जाऊन सर्वेक्षण मोहीम सुरू करण्यात आली आहे। तसेच जनता न्यूजच्या वतीने सर्व जनतेला आवाहन करण्यात येते की लॉकडाऊनमध्ये गर्दी करू नका, घरात राहा, विनाकारण घराबाहेर पडू नका, मास्क सॅनिटायझरचा वापर करा व प्रशासनाचे नियम पाळून सहकार्य करा, कोरोनामुक्त राहा, असे आवाहन जनता न्यूजच्या सर्व प्रेक्षकांना करण्यात येत आहे।